या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत अॅक्रोपोलिस सिस्टीम पुणे. नमस्कार, मी सुरेखा, तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची 61वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज नेहमीप्रमाणे अत्यंत गोंधळात पार पडली. सत्ताधारी आमदार सतेज पाटील विरुद्ध महाडिक गटातील समर्थकांनी आपापल्या नेत्याच्या समर्थार्थ टोकाच्या ईर्षेने फलक झळकवत घोषणाबाजी करून अक्षरशः गोंधळाचेच शक्तीप्रदर्शन केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची 61वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज नेहमीप्रमाणे अत्यंत गोंधळात पार पडली. सत्ताधारी आमदार सतेज पाटील विरुद्ध महाडिक गटातील समर्थकांनी आपापल्या नेत्यांच्या समर्थनात टोकाच्या ईर्ष्याने फलक झळकवत घोषणाबाजी करून अक्षरशः गोंधळाचेच शक्तीप्रदर्शन केले. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकोचे सर्वसाधारण सभेत विरोधकांच्या सर्व प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र संचालकांनी प्रश्न विचारायचे नाहीत, सभासदांनी प्रश्न विचारायचे अशा सूचना यापूर्वीच दिल्या होत्या. यामुळे कोणाचा आवाज दाबला अशी टीका योग्य नाही अशी प्रतिक्रिया गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगरे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान सत्ताधाऱ्यांकडून एकही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. माईक देण्यासही टाळाटाळ केल्यामुळे विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी समर्थकांसह सभा मंडपाच्या बाहेर समांतर सभा घेऊन सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. माझ्या एकाही प्रश्नाची उत्तर देण्यास सत्ताधारी हिंमत करत नाहीत, यामुळे गोकुळचे अस्तित्व धोक्यात आले आहेत अशी टीका यावेळी शौमिका महाडिक यांनी केली आहे. मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण कालच मागं घेतलंय. यावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले की अमित शहा संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या दौऱ्याला कोणतीही गालबोट लागू नयेत म्हणून उपोषण संपवण्याचे दिल्लीतून आदेश मिळालेत असे गंभीर आरोप राऊत यांनी शिंदे सरकारवर लावलेत. संभाजीनगर येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना चांगलेच धारेवर धरलं. मराठवाड्यात होणाऱ्या कॅबिनेट बैठक आणि अमित शहा यांच्या दौऱ्याला कोणतीही गालबोट लागू नये यासाठी जालन्यातील मनोज जरांगे यांचे उपोषण कोणत्याही परिस्थितीत संपवण्याचे दिल्लीतून आदेश मिळाले होते. ज्याप्रकारे हे मराठा आंदोलन सुरू आहे ते ऐतिहासिकच म्हणावे लागेल. अक्षरशः मुख्यमंत्र्यांना तिकडे यावं लागलं आणि दोन उपमुख्यमंत्री तर पळूनच गेले. खरं तर त्या दोन उपमुख्यमंत्र्यांनीही यायला पाहिजे होतं. हा संपूर्ण सरकारचा प्रश्न असून एकटे मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाही हे सरकार मात्र डरपोक आणि बेकायदेशीर आहे, प्रत्येक संकटापासून पळून जात आहेत असे ते म्हणाले. पावसाअभावी राज्यभरात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे बळीराजा पुरता हैराण झाला असून या शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आजपासून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. तसेच शेतकरी संवाद दौरा आजपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून सुरू करत आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. आदित्य ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी संवाद दौरा दुपारी 12:30 पैठण तालुक्यातील निपाणी येथून सुरू होणार आहे. त्यानंतर दुपारी 2:05 लोहगाव, नंतर गंगापूर तालुक्यातील गुरुधानोरा येथे आदित्य ठाकरे हे शेतकऱ्यांशी संवाद साधतील. सायंकाळी 4:30 गंगापूरच्या मुद्देश वडगाव येथील शेतकऱ्यांशी ते भेट घेणार आहेत. यानंतर दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरे हे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील भेंडाळी येथून दौऱ्याला 11:30 सुरुवात करणार आहेत. त्यानंतर 12:30 सिन्नरच्या वडांगळी गावातील शेतकऱ्यांचे प्रश्न ते जाणून घेतील आणि दुपारी 3:15 इगतपुरीच्या साकूर येथे त्यांच्या शेतकऱ्यांशी संवाद होईल अशी माहिती ठाकरे गटाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकारातून दिली आहे. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ झाली असून आझाद मैदान पोलीस ठाण्यात रवींद्र वायकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. जोगेश्वरीमधील सुप्रीमो क्लबच्या जागेचा गैरवापर तसेच तिथे हॉटेल बांधताना तथ्य लपवण्याचा आरोप रवींद्र वायकरावर करण्यात आलाय. याच प्रकरणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून रवींद्र वायकरासह त्यांची पत्नी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीएमसीचे उप अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरी भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तसेच आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला असून जोगेश्वरी येथील सुप्रीमो क्लबच्या जागेचा गैरवापर आणि तिथे हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याचा आरोप वायकरांवर करण्यात आलाय. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणी अधिक सखोल तपास करणार आहेत. दरम्यान रवींद्र वायकरांसह त्यांची पत्नी मनीषा वायकर आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार आसू नेहल नाई, राज लालचंदानी, पृथ्वीपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे अशा एकूण 6 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारचा अंतविधी आम्ही थाटात करू असं वक्तव्य केलं होतं. यावर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राऊत हे 103 दिवस जेलमध्ये राहून आलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि त्या मानसिकतेतून ते बोलत असतात अशी जोरदार टीका संजय राऊत यांच्यावर केली आहे. गोंदिया येथील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. स्वातंत्र्याची 75 वर्षे भारतीय संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करण्यासाठी आणि त्याचे स्मरण करण्यासाठी गोंदियात मेरी माटी मेरा देश हा उपक्रम भारत सरकार राबवत आहे. चित्रा वाघ यांनी देखील या उपक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूरच्या सभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरीरावरून टीका केली होती. त्यानंतर चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांना जोकरचे कपडे पाठवले होते. त्यावर चित्रा वाघ यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की एखाद्या नेत्याच्या शरीरावरून टीका करणं हे उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. उद्धव ठाकरे हे आमचे नेत्यांच्या टिवल्या बावल्या करत व महाराष्ट्रातील लोकांना हसवतात आणि हसवण्याचे काम हे जोकरच करतात, म्हणून उद्धव ठाकरे यांना आम्ही जोकरचे कपडे पाठवले. आमच्या नेत्यांबद्दल टिप्पणी केल्यास अभी तो बहुत बाकी है असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्यांना सूचक इशाराही यावेळी त्यांनी दिलाय. महिनाभरापूर्वी भाव खालेला टोमॅटो आता शेतकऱ्यांना रडवत आहे. 190 रुपये प्रति किलोने विकला जाणारा टोमॅटो आता 1 रुपये प्रति किलो दर मिळाल्याने अकीवाट येथील बाबासाहेब वळवाडे या शेतकऱ्याने एका एकरातील टोमॅटोचं उभा पीक उपटून टाकलं आहे. अकीवाट येथील राजापूर रोड लगत वळवाडे यांनी 30,000 रुपये भरून भाडेतत्वावर शेती घेतली होती. यासाठी रोप, ड्रीप, मल्चिंग पेपर, औषधे, तार, काठी आदींसाठी सुमारे 2,00,000 रुपयांचा खर्च त्यांनी केला होता. गेल्या महिन्याभरात सुमारे 190 रुपये प्रति किलो दर होता. आता दर घसरल्याने अकीवाट येथील बाबासाहेब वळवाडे यांच्या टोमॅटोला चक्क 1 रुपये प्रति किलो दर मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अगदी गेल्या महिन्याभरात 190 रुपये किलोने जाणारा टोमॅटो आज 5 ते 7 रुपये किलोने जात आहे. शेतातून टोमॅटो ग्राहकांपर्यंत पोहोचण्यामध्ये व्यापारी, दलाल, विक्रेते यांना कोणताच फटका बसत नाही, मात्र यात शेतकऱ्यालाच मरण येत आहे. लप्पा वळवाडे शेतकरी. माझं 3 एकर शेती आहे. त्या वर्षाला मी टोमॅटो 2 एकर घेतोच. या वर्षी माझ्या शेतामुळे मी बाहेरच्या फळ्यांना रान करून 1 एकरी 30,000 प्रमाणे फळा देऊन रान केलो आहे. 2 एकर आता सध्या काढणीचं वेळ आली परिस्थिती काढलो आहे मी. आता 1 एकर 1.5 एकर काय चालूवर होणार आहे ती परिस्थिती हा जर राहिला की मला लयच अवघड होणार आहे. ह्याच्यात काय मी राहू शकत नाही. कारण का हा बाजारभाव बघितला तर मार्केटला टोमॅटो न्यायचं परिस्थितीसुद्धा नाही. कारण का वाहतूक खर्च, गड्याचा खर्च, गडी रोज 200 रुपये हजेरी यायचं एका टायमाला, ते सगळं जर व्यवस्थापन खर्च काढला मला 1 एकरी 2 लाख रुपये प्रमाणे खर्च आला आहे. हा जर काढायचा झाला तर मला ही परिस्थिती बरोबर दिसत नाही. हे टोमॅटो पुढचं लावलो ह्याला जर जर लागला तर मी निसटून जाईन, नाहीतर निसटणार नाही, ह्यातून मी कायमस्वरूपी बंद होईन. मी येत्या काही दिवसात गणेश उत्सवाला सुरुवात होणार असून त्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना काही महत्वाच्या सूचना दिल्या. राज्यात काही दिवसात गणरायाचं आगमन होणार असून नागरिकांनी जातीय सलोखा ठेवून गणेश उत्सव साजरा करावा, तसेच जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना केले. पुणे येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. गणेशाचे आगमन होणार असून या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी नागरिकांना काही महत्वाच्या सूचना दिल्या. ते म्हणाले, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळातर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार आणि शेतकरी बांधवांसाठी मोफत भोजनाचा उपक्रम चांगला आहे. शेतकरी कष्टकरी आहे, लाखाचा पोशिंदा आहे. शेतीमालातील चढउतार लक्षात घेऊन बाजारभाव शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना परवडण्याच्या दृष्टीने शासनाकडून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जातो आणि राज्यात काही ठिकाणी 4-5 दिवस पाऊस झाला असला तरी तो पुरेसा नाही. शेतकऱ्यांसमोर बिकट संकट उभे राहिले असून पिकांचे नुकसान होत आहे. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांपुढील संकटावर मात करण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही असेही ते म्हणाले. वेळ झाली येथे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तारा न्यूज.
या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्ण पेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत अॅक्रोपोलिस सिस्टीम पुणे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आमदार सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेली जनसंवाद पदयात्रा गुरुवारी करवीर तालुक्यात पोहोचली. प्रयाग चिखली येथून सुरू झालेल्या या पदयात्रेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या पदयात्रेदरम्यान आमदार सतीश पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न देखील जाणून घेतले. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आलेली जनसंवाद पदयात्रा आज गुरुवारी करवीर तालुक्यात पोहोचली. प्रयाग चिखली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून करवीर तालुक्यातील जनसंवाद पदयात्रेस प्रारंभ झाला. काँग्रेस कार्यकर्त्यासह युवक युवती शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या पदयात्रेत सामील झाले होते. प्रयाग चिखली आंबेवाडी वडणगे पोवारपाणंद या मार्गावरून ही पदयात्रा वडणगे या गावात पोहोचल्यानंतर तेथील पार्वती मंदिर चौक येथे सभा झाली. या पदयात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. या पदयात्रेमध्ये आमदार पी एन पाटील, गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, बाजीराव खाडे, सुरेश कुराडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, राजेश पाटील, भारत पाटील भुयेकर, गोकुळचे संचालक बाबासो चौगुले, बयाजी शेळके, सत्यजित पाटील, उदय पाटील, शिवाजी कवटेकर, सुयोग वाडकर, तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, अमर पाटील, अश्विनी धोत्रे पैलवान, संभाजी पाटील, रामकृष्ण पाटील, चिखली सरपंच रोहित पाटील, केवल सिंग रजपूत, प्रभाकर पाटील, उत्तम चौगुले, एम जी पाटील, राम जाधव, वडणगे माजी सरपंच सचिन चौगुले, बी आर पाटील, विठ्ठल माने, रवींद्र पाटील, हंबीरराव वळके यांच्यासह नागरिक उत्स्फूर्तपणे या पदयात्रेत सहभागी झाले होते. छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयातील विविध प्रकारच्या पायाभूत सुविधांसाठी शासनाकडे पाठवलेल्या आराखड्यास अखेर मंजुरी मिळाली. यासाठी 43 कोटी रुपयाचा निधी मिळणार असून गेले अनेक महिने हा आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. मात्र आता शासनाने त्यावर मंजुरी दिली असून निधी वर्ग करण्यासंदर्भात आदेश लवकरच काढण्यात येणार आहेत. छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या इमारतींची स्थिती चांगली नसून अपघात विभागाच्या इमारतीसह अनेक इमारतींची दुरावस्था झाल्याने या इमारतींचे नूतनीकरण, मजबुतीकरण, परिसरातील रस्ते, ड्रेनेज लाईन आणि युटिलिटी शिफ्टिंग आदी कामे करणे गरजेचे आहेत. मात्र यासाठी भरीव निधीचीही गरज आहे. त्यामुळे सर्व कक्ष कामाचा आराखडा तयार करून तो काही वर्षापूर्वी राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. गेल्या 3 ते 4 वर्षापासून हा आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. मात्र नुकतीच त्याला मंजुरी मिळाल्याने छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय व तेथील परिसराचे विविध कामे अखेर पूर्ण होणार आहेत. काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे एक कर्नल, एक मेजर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे उपअधीक्षक शहीद झाले आहेत. या हल्ल्याच्या विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आलाय. पाकिस्तानच्या विरोधात छत्रपती शिवाजी चौक येथे दहशतवादाला पोहोचणाऱ्या पाकिस्तानचा धिक्कार असो पाकिस्तान मुर्दाबाद अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पाकिस्तानने अशा दहशतवाद्यांना त्वरित व्यसन घालून हल्ले थांबवेत, अन्यथा 1971 व कारगिलमध्ये जे झाले त्यापेक्षा मोठ्या नामुष्कीला त्यांना सामोरे जावे लागेल, अशी टीका आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली आहे. यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, किरण साळुंखे, सूरज सुर्वे, संजय साळुंखे, विजय हेगडे, संजय नलवडे, पूजा अडदांडे, समीर लतीफ, शशांक लोखंडे, सदाशिव कोकितकर, मयूर भोसले, प्रथमेश सूर्यवंशी, नाझील शेख, चेतन चौगुले, लाला बिरजे, महेश घोलपे, मनोहर नाटकर आदी उपस्थित होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या खून प्रकरणात बुधवारी सीबीआयने विशेष न्यायाधीश पी पी जाधव यांचा न्यायालयात नरेंद्र दाभोळकर खटल्यातील साक्षी पुरावे संपल्याबाबतचा अर्ज दाखल केलाय. या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 सप्टेंबर रोजी होणार आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा 20 ऑगस्ट 2013 रोजी गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात पुणे पोलीस ATS नंतर तपास CBI सोपवण्यात आला होता. या दरम्यान या प्रकरणात डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक होऊन त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणाला सीबीआयने मुख्य आरोपपत्रासह पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते। यात सरकारी पक्षाने सादर केलेले साक्षी पुरावे संपल्याची माहिती सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी अर्ज दाखल करून दिली। आता या प्रकरणात आरोपींचे जबाब नोंदवले जाणार असून त्यानंतर बचाव पक्षाला साक्षीदार सादर करता येतील। या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 सप्टेंबर रोजी होणार आहे। वारे वसाहत परिसरात वनविभाग कर्मचारी भास्कर कांबळे याच्या खून प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केलेल्या युवराज कांबळे याला न्यायालयाने गुरुवारी 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। भाजी विक्रेता युवराज कांबळे व भास्कर कांबळे हे दोघेही मित्र होते। दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे जाणे होते। मात्र भास्कर कांबळे हा युवराजवर त्याच्या बायकोसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत होता। त्यातूनच दोघांच्यात वादावादी झाली होती। हे वाद मिटवण्यासाठी दोघेही वारे वसाहत परिसरात महादेव मंदिराजवळ चर्चा करत होते। त्याच्यातील चर्चेवाद निर्माण होऊन त्यांच्यात हाणामारी झाली। त्यावेळी संतापलेल्या युवराजने भास्करवर दगडाने हल्ला करत भास्करचा खून केला। त्यानंतर गुन्ह्याची कबुली देत युवराज जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजर झाला होता। आता त्यावरच न्यायालयाने गुरुवारी युवराजला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। तर या होत्या आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी। पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज।